मी जळगावमध्ये कोरोनाच्या 126 रुग्णांची आज वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही 1291 पोहोचली. यातील 556 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर जळगावमधली बातमी आपण पाहतो, 129 जणांचा मृत्यू आतापर्यंत जळगावमध्ये झाला आहे आणि एका दिवसामध्ये 1600 जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. जळगावमधला कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतोय, त्याचबरोबर मृत्यूदर देखील जास्त आहे. याबाबत आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन नांदूरकर आहेत. नितीन, जळगावमधल्या जळगावकरांच्या खरं तर चिंता वाढलेल्या आहेत, कारण जळगावमध्ये एका दिवसामध्ये तब्बल 126 रुग्ण वाढलेत. रुग्णांची संख्या देखील वाढते, तोच त्याचवेळी आता मृत्यूदर देखील आवाक्यात येत नाही आहे. जळगावच्या एकूणच प्रशासनासमोरच्या आणि आरोग्य प्रशासनासमोरच्या चिंता वाढल्यात. निश्चितच नितीन, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे दिवसेंदिवस वाढताना चित्र जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. याचमुळे जळगाव जिल्हा कुठेतरी रेड झोन मध्ये असताना दिवसेंदिवस जनतेसमोर प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं ठेपलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास मंगळवारी कोरोनाचा विस्फोट झालेला या ठिकाणी पाहावयास मिळाला. एकाच दिवशी तब्बल 126 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे या ठिकाणी लक्षात आलं आहे. जळगाव जिल्ह्यात व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 24 अशा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. याचमुळे जिल्ह्याचा विस्फोट या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर मंगळवारी जर विचार केला तर गेल्या आपण 5 दिवसाचा जर गेला विचार केला असता तर जवळपास 17 जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांमध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने यामध्ये 13 पुरुष आणि 14 महिलांचा या ठिकाणी समावेश आहे. यामुळेच जिल्हावासियांची चिंता या ठिकाणी वाढून चालली असताना यापुढे प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नक्कीच नितीन, आणि आपण पाहिलं तर अनलॉक 1च्या माध्यमातून फेज 3 सध्याला सुरू आहे आणि फेज 3 मध्ये जवळपास सर्वच सेवा काही अटी शर्तींसह सुरू करण्यात आल्या आहे. जळगावमध्ये देखील फेज 1 फेज 2 आणि फेज 3 अनलॉकचे जे फेज होते त्यानुसार विविध प्रकारच्या सेवा सुरू झाल्यात. कंपन्यांना सुरुवात झाली आहे, दुकानं सुरू झाली आहे, त्यामुळं नागरिक बाहेर पडण्याचं प्रमाण देखील वाढलंय. त्याचा परिणाम आता कुठेतरी पाहायला मिळतोय. निश्चितच 8 तारखेपासून ज्या पद्धतीने राज्य शासनाने काही ती शिथिलता दिली असली तरी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनीही या ठिकाणी काही प्रमाणात हॉटेल्स असो किंवा बाजारपेठ असो यांना संधी दिली होती. याच माध्यमातून जिल्ह्याभरामधील अनेक ठिकाणी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. याच पद्धतीने गेल्या 5 दिवसात ज्या पद्धतीने 17 मृत्यूदर या ठिकाणी पाहावयास मिळाला, याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे राज्यातील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्याभरात पूर्ण दिवसभर या ठिकाणी आढावा घेतला आणि मृत्यूदर नेमका का वाढतोय या संदर्भात प्रश्नचिन्ह यांच्या मनात उपस्थित होते. याचा जवळपास आढावा घेतल्यानंतर 17 कोरोनाबाधित गेल्या 5 दिवसापासून 17 कोरोनाबाधित आढळून आल्याने पुन्हा जिल्हावासियांसमोर प्रश्नचिन्ह असताना कुठेतरी अहवाल येण्यास विलंब होताना या ठिकाणी चित्र पाहावयास मिळत आहे. तर जळगाव जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय घोषित केल्यावरती गेल्या 2 दिवसाआधी जिल्ह्याच्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील आणि वैद्यकीय महाविद्यालयात हे कोरोना कोविड सेंटर हलवण्यात आलं आहे. या ठिकाणी जवळपास तालुक्यातील सह काही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीने सुविधा नाही आहे त्या ठिकाणी ते सर्व रुग्ण गोदावरी हॉस्पिटलला या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. गोदावरी हॉस्पिटल हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि ज्या पद्धतीने विचार केला, ज्या पद्धतीने आपण प्रश्न विचारला की जिल्ह्यामधील बाजारपेठेत मोठी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे, अनेक लोक रस्त्यावर उतरताना पाहावयास मिळत आहे, काही उद्योगधंदे सुरू झाल्याने अनेक त्या ठिकाणी कामगारही रस्त्यावर येत आहे, अनेक ठिकाणच्या रिक्षा वाहनेही या ठिकाणी सुरू झालेले चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. नितीन. नक्कीच नितीन, आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आरोग्यमंत्र्यांनी जळगावमध्ये लक्ष घातलं होतं, त्यांनी दौरा केला, संपूर्ण पाहणी केली, आढावा घेतला आणि त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी असे संकेत दिले होते की प्रशासकीय यंत्रणेमध्ये जर गरज पडली तर आम्ही मोठे ऑपरेशन करू, या संपूर्ण याचा आढावा घेऊ. मग अशा ऑपरेशनची काही तयारी दिसते का आरोग्य यंत्रणेमध्ये किंवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये? बदलाची काही सुरुवात झाली का किंवा तशी काही तयारी दिसते का? निश्चितच देशात जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा सर्वात जास्त असताना 10.4 इतका जळगाव जिल्ह्याचा हा मृत्यूदर आहे. त्या
खालोखाल नंदुरबार जिल्ह्याचा आहे। याचा जर मृत्यूदराचा जर विचार केला या माध्यमातूनच राजेश टोपे यांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि मोठी ऑपरेशन करण्याची घोषणा त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली होती। मात्र ज्या पद्धतीने त्यांच्या समोर हा अहवाल जर बघितला तर मृत्यूदर जो बघितला तर 60 ते 90 या गळातील हा मृत्यूदर आहे आणि बरेचसे रुग्ण यामध्ये 129 रुग्णाचा मृत्यू दुर्दैवीप्रमाणे या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये जवळपास 13 रुग्ण या ठिकाणी मृत्यू झाल्यावरती त्यांचे स्वॅब घेण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृत्यूचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे उपचार करण्यास त्यांना विलंब मिळाला नाही आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा उपचार या ठिकाणी देऊ शकले नाही। त्यामुळे आता जर बघितले आपण तर 113 116 या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाली आहे। यामुळे राजेश टोपे ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केले होते की मोठे ऑपरेशन होणार आहे, मात्र तशा कुठल्याच पद्धतीने ऑपरेशन या ठिकाणी करताना या ठिकाणी प्रशासन किंवा वरिष्ठांच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळाले नाहीये। याच माध्यमातून माजी मंत्री असो, एकनाथ खडसे असो किंवा गिरीश महाजन असो यांनी जळगाव शहरामध्ये जे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते त्याला विरोध दर्शवत कुठेतरी हे जळगाव जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर दुसऱ्या रुग्णालयात उभारण्यात यावे अशी विनंती केली होती प्रशासनाला। आणि त्याच माध्यमातून 2 दिवस आधी जिल्हाधिकारी अविनाश ठाकरे यांनी कोविड केअर सेंटर हे आपल्या जळगाव पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या साखेगाव या ठिकाणी कोविड केअर सेंटर हे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी घोषित करण्यात आले होते आधी आणि त्याला आता कोविड केअर सेंटर घोषित करण्यात आलेले आहे। मात्र आरोग्य मंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिले होते की या ठिकाणी मोठे ऑपरेशन होईल, मात्र तसेच कुठलेही ऑपरेशन या ठिकाणी हलताना किंवा होताना या ठिकाणी दिसून आलेले नाही। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही कुठे मोठी ऑप्शन घेतली नाही, त्यांचा कुठेतरी या ठिकाणी कमतरता असल्याचेही अनेक राजकीय पक्ष विरोधक या ठिकाणी सांगून येत आहेत। नितीन, जळगावमधली परिस्थिती गंभीर होताना दिसते आणि प्रशासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधी देखील आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत। धन्यवाद नितीन जी आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर जळगावमध्ये एकाच दिवशी तब्बल 125 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे जळगावची परिस्थिती आता गंभीर होत चाललेली आहे आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणेचं ऑपरेशन होईल तेव्हा होईल, मात्र सध्या मलमपट्टी करून तरी हा मृत्यूदर कमी करावा अशा प्रकारची मागणी सध्याला समोर येते आहे।